नमस्कार मित्रांनो, करिअर समाजच्या नव्या भागात आपण सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम. आपण बघतो हल्ली ही जी नवीन पिढी आहे बऱ्यापैकी खूप जास्त मोबाईलचा वापर होतोय आणि बऱ्याचशा पालकांना फार कौतुक वाटतं की माझी मुलं हे करतंय ते करतंय अशा पद्धतीने जोरजोरात खेळतंय किंवा हा गेम एवढं लेवल वगैरे वगैरे. तर खरंच काही याचे दुष्परिणाम आहेत का खूप चांगली गोष्ट आहे? बऱ्याच जणांना माहिती आहे की मोबाईल फार चांगला नाही आहे, पण नेमके काय दुष्परिणाम आहेत अशा काही दुष्परिणामांची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला दुष्परिणाम आहे की मोबाईलचे जे काही गेम आहेत हे हाय कॉन्सन्ट्रेशन गेम आहेत. हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त लक्ष देऊन करायच्या ऍक्टिव्हिटी. जेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशन लागतं तेव्हा काय होतं माहितीये? मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन लक्ष देण्याची क्षमता आहे ती मोबाईलच्या गेममध्ये वापरली जाते. मग अभ्यासात मुलांचं मन लागत नाही, लक्ष लागत नाही आणि बरेचसे पालक कंप्लेन करत बसतात की माझ्या मुलाचं अभ्यासात लक्ष नाही. अरे देवाने जी क्षमता दिली, मर्यादित क्षमता आहे लक्ष देण्याची, कॉन्सन्ट्रेट करण्याची, ती जर मोबाईलमध्ये वापरली तर तुमचं अभ्यासात कसं लक्ष लागणार आहे? हा पहिला दुष्परिणाम. दुसरा दुष्परिणाम, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं ह्या मोबाईलच्या गेममध्ये खेळताना जे काही ऍक्टिव्हिटीमध्ये, त्यामुळे जर मध्यंतरी मधल्या काळात जर कुणी समोर आलं तर मुलांची चिडचिड होते. ह्याचा दुष्परिणाम त्यांच्या पर्सनॅलिटीवर होतो, वागण्यात होतो आणि ओव्हरऑलच तणाव निर्माण होतो. आणि चिडचिडा स्वभाव एकदा झाला आणि बरेचदा पालक पण ऍडजस्ट करून घेतात तर ह्या स्वभावाचा भविष्यात त्याला खूप जास्त त्रास होणार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढचं गोष्ट आहे की मोबाईलचे गेम हे 3D गेम असतात, हाय स्पीड गेम असतात. हाय स्पीड इज एन्जॉयमेंट, हाय स्पीड इज प्लेजर. पण होतं काय, ह्यामुळे स्लो गोष्टी बोरिंग वाटायला लागतात मुलांना आणि अभ्यास ही स्लो आणि स्टेडी प्रोसेस आहे. त्यामुळं जास्त जे मोबाईल खेळतात, मोबाईलच्या गेममध्ये इन्वॉल्ड आहेत मुलं, अशी मुलं अभ्यासाला त्यांना बोरिंग वाटतं, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. कारण कल्पना करा, इनोव्हाने फिरणारा माणूस जर एखाद्या छोट्या गाडीने फिरायला लागला त्याला वाटेल की काय बोरिंग प्रवास यार कधी संपतो. तसंच अभ्यासात होतो, किती बोरिंग ऍक्टिव्हिटी असते, अभ्यास कशाला करावा लागतो, बोरिंग आहे, पटकन संपला पाहिजे नाही तर मी नाही करणार, असे प्रतिसाद मुलांचे मिळायला लागतात. लक्षात घ्या मित्रांनो. ह्यानंतरची गोष्ट एक आहे की मुलांना त्याच्या फूड हॅबिट्स जे आहेत ना, असं लक्षात आलं की मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्या मुलांच्या फूड हॅबिट्स बिघडतात. बरीचशी मुलं मोबाईल खेळत खेळत खातात, त्यामुळे नीट खात नाहीत, पचन होतो, पोटाचे प्रॉब्लेम्स होतात त्यांना. बरीचशी मुलं काय करतात की मोबाईल जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जेवत नाही. परत एकदा ही वाईट गोष्ट आहे, सॉर्ट ऑफ ॲडिक्शन टाईप ह्या अशा गोष्टी होत असतात. तर ते एक दुष्परिणाम होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट की अशी मुलं ऍक्टिव्हिटी, बाहेरच्या ऍक्टिव्हिटी करत नाहीत, आउटडोर गेम्स वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत, त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, मुलं वजन वाढायला लागतं आणि ओव्हरऑलच बॉडी आणि माइंडचं जे ब्रेन बॉडी कोऑर्डिनेशन असतं ते मुलांचं त्यामध्ये वाढत नाही आणि अशी मुलं मर्यादित राहायला लागतात, सर्वांगीण विकास होत नाही. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की बरेचदा मुलं खूप जास्त जेव्हा मोबाईल खेळत असतात असं लक्षात आलेलं आहे की ह्यांच्याकडनं चुकीचे मेसेज जाणे, चुकीच्या ठिकाणी क्लिक करणे वगैरे वगैरे अशा गोष्टी होतात आणि सायबर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते पालकांना फेस करावे लागतात. मग कोणतरी कुठल्या गेममध्ये ग्रुपमध्ये काहीतरी ऑब्जेक्शनेबल बोललं किंवा एखादी लिंक गेली त्याला क्लिक केली आणि पैसे कट झाले किंवा इतरही बरेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत मोबाईलच्या दुष्परिणामाच्या बाबतीत. तर माझं एक असं म्हणणं आहे की पालकांनी थोडासा वस्तू देण्यापेक्षा वेळ दिला पाहिजे मुलांना आणि त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, आउटडोर ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, घरातही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड इंटरॅक्शन ठेवल्यानंतर हे थोडंसं याला आळा घालण्यात पालकांना मदत होईल. खूप सारं आहे ह्या विषयावर बोलण्यासारखं, पण मला एक छोटासा व्हिडिओ करायचा होता ज्यामध्ये काही विषय हायलाईट करायचे होते, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न. थँक्यू. मी राजेश्वर चांदणे.